नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तुमच्या विज्ञान या विषयाचं पहिलं प्रकरण, ते म्हणजे सजीव सृष्टी अनुकूलन आणि वर्गीकरण। विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तेत तुम्ही या पृथ्वीवरील जी काही पृथ्वीवर आपल्या अवतीभोवती जे काही घटक आपल्याला दिसतात त्यांचं सजीव आणि निर्जीव असं वर्गीकरण तुम्ही पाहिलं। आता आपल्याला या सजीवांविषयी थोडी अधिक माहिती या सातव्या इयत्तेत जाणून घ्यायची आहे। आपल्या सभोवताली जे सजीव दिसतात त्यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात, त्याचबरोबर विविध प्रकारचे प्राणी देखील पाहायला मिळतात। वनस्पतींच्या बाबतीत तर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रदेशानुसार या वनस्पती सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पाहायला मिळतात। उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेशात राहणाऱ्या काटेरी वनस्पती, पाण्यात आढळून येणाऱ्या कमळासारख्या वनस्पती, त्याचबरोबर हिमाच्छादित प्रदेशात म्हणजे बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या दिसणाऱ्या सूचिपर्णीसारखे वृक्ष, त्याचबरोबर प्राण्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्यामध्ये देखील उष्ण वाळवंटी प्रदेशात राहणारे उंटासारखे प्राणी आपल्याला दिसतात। तसंच इकडे बर्फाळ प्रदेशामध्ये राहणारे याक, रेंडियर यासारखे दाट केस असणारे प्राणी आपल्याला दिसून येतात। अशा प्रकारे त्या त्या प्रदेशाच्या वातावरणानुसार त्या त्या ठिकाणी आढळणारे वनस्पती आणि प्राणी आपल्याला पाहायला मिळतात। आणि तुम्ही जर निरीक्षण केलं विद्यार्थ्यांना तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की या सगळ्या प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या शरीरामध्ये आणि त्यांच्या जीवन पद्धतीमध्ये एक विशिष्ट असे काही बदल झालेले दिसून येतात की जेणेकरून त्यांना त्या त्या वातावरणाशी जुळून घेणं हे सोयीचं पडतं किंवा त्या त्या वातावरणात व्यवस्थितरित्या राहू शकतं। मग हे जे काही बदल घडून आलेले आहेत या बदलांमुळेच ही सगळी जी विविधता आपल्याला या प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये दिसते ती आपल्याला पाहायला मिळते। मग हे जे काही बदल घडून आलेले आहेत यालाच शास्त्रीय भाषेमध्ये अनुकूलन असे म्हणतात। मग आज आपण पाहूया या अनुकूलनाविषयी। विद्यार्थी मित्रांनो, अनुकूलन म्हणजे काय? तर सजीव ज्या वातावरणात आणि परिस्थितीत राहतो त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्या सजीवाच्या शरीर रचनेत आणि त्याच्या जीवन पद्धतीत जे काही बदल घडून आले आहेत त्या बदलांना अनुकूलन असे म्हणतात। मग आता ह्या वेगवेगळ्या प्रदेशानुसार वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये आणि प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अनुकूलन आपल्याला दिसून येतं, त्याच्याविषयी आता आपल्याला माहिती घ्यायची आहे। तर सगळ्यात प्रथम आपण पाहणार आहोत जलीय वनस्पतीतील अनुकूलन। जलीय वनस्पती म्हटलं की पाण्यात राहणाऱ्या वनस्पती तुमच्या डोळ्यासमोर आल्या असतील। सगळ्यांना कमळ ही वनस्पती बऱ्याच जणांना माहिती आहे, बऱ्याच जणांनी ती पाहिली देखील असेल। जे विद्यार्थी पुण्याला सारसबागेत जाऊन आले असेल त्यांना तर ते चित्र डोळ्यासमोर आलंच असेल। तर पाण्यात राहणाऱ्या कमळ, त्यानंतर जलपर्णी, त्यानंतर लव्हाळं यासारख्या वनस्पती ह्या पाण्यामध्ये आपल्याला दिसून येतात। मग तुम्हाला माहिती जर आपण आपल्या इकडचं एखादं रोप जमिनीवर वाढणार एखादं रोप उदाहरणार्थ समजा सदाफुलीचं रोप घेतलं आणि ते जर आपण पाण्यात ठेवलं 2 दिवस तर काय होईल? बरं, निश्चितच ते कुजून जाईल, सडून जाईल, हे की नाही? परंतु कमळ ही तर वर्षानुवर्ष म्हणजे सततच पाण्यात राहते, मग कशी काय ती वनस्पती पाण्यात राहू शकते? तर यासाठी त्या वनस्पतींच्या शरीरात आणि त्यांच्या जीवन पद्धतीत काही बदल घडून आलेले आहेत ज्याला की आपण अनुकूलन असं म्हटलेलं आहे। म्हणजे काय काय अनुकूलन आहे ते आता आपण पाहूया। तर बघा तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 2 वर चित्र दिलेलं आहे बघा या जलीय वनस्पतींचं। तर ह्यामध्ये काही जलीय वनस्पती ज्या आहेत त्या ज्या जलाशयात वाढतात त्याच्या तळाशी त्यांची मुळं जी आहेत ती घट्ट रोवलेली असतात, त्याच्यामुळं पाण्याचा जोरदार प्रवाह जरी आला
तर इथे त्यांना त्याचा त्रास होत नाही. त्यानंतर दुसरं अनुकूलन म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांची जी देठ असतात किंवा त्यांचं जे खोड असतं त्याच्यामध्ये हवेच्या पोकळ्या असतात. पाहतांच्या पुस्तकात पान नंबर या दोनवरच आकृती 1.3 मध्ये दाखवलेलं आहे. त्या देठाला असे छिद्र दिसतात ते बघा. ह्या छिद्रांमधनं काय होतं तर हवा भरली जाते आणि त्याच्यामुळे त्या हवेच्या पोकळ्यांमुळे ते देठ असं पाण्यावर तरंगू शकतं. त्यामुळं त्या वनस्पतीची फुलं आणि पानं ही पाण्यावर तरंगतात. जरी ती पाण्यावर तरंगत असली तरी त्यांना पाण्याचा स्पर्श होतच असतो आणि मग तरी ती सडत नाहीत. याचं कारण काय तर त्या वनस्पतींच्या पाण्यावर एक मेणासारख्या पातळ अशा मेणसट अशा पदार्थाचा थर हा आलेला असतो निसर्गात. तर बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे ते पान असं त्याचं पसरट असं पान आहे आणि त्याच्यावर एक असा मेणसट असा थर दिसतो. याच्यामुळं काय होतं तर त्या पानांना पाणी चिटकत नाही आणि त्याच्यामुळं ही जी वनस्पती आहे ही वर्षानुवर्ष पाण्यामध्ये व्यवस्थितरित्या राहू शकते. त्याच्यानंतर जलपर्णी सारखी जी वनस्पती आहे तिच्या देठांमध्ये सुद्धा हवेच्या पोकळ्या दिसून येतात जेणेकरून ती पाण्यावर तरंगू शकते. तसं लव्हाळ नावाचं जे गवत आहे जे दिसतं आपल्याला नदीमध्ये वगैरे त्याची जी पाती असतात ती सुद्धा अगदी अरुंद आणि रिबिनी सारखी अतिशय पातळ अशी असतात आणि त्याच्यामुळं किती जरी जोराचा प्रवाह आला तरी ही वनस्पती टिकून राहते जागच्या जागी व्यवस्थितरित्या ती जीवन जगू शकते. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना त्या त्या प्रदेशामध्ये किंवा त्या त्या भागांमध्ये किंवा त्या त्या परिस्थितीमध्ये राहण्यासाठी ह्या सजीवांमध्ये निसर्गतःच काही बदल घडून आलेले आहेत की ज्याच्यामुळे त्या व्यवस्थितरित्या राहू शकतात. आता आपण पाहिलं जलीय वनस्पतीतील अनुकूलन. आता आपण पुढे जाऊया वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीतील अनुकूलन. वाळवंटी प्रदेश म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर आलं असेल बघा निवडुंग कोरफड किंवा बाभोळ यासारखी काटेरी वनस्पती तुम्ही पाहिली असेल अनेक ठिकाणी. तर ह्या वनस्पती रंधरण एवढ्या वाळवंटामध्ये अतिशय प्रचंड असं ऊन असतं तिथे दूरदूरवर माती दिसत नाही किंवा पाण्याची अगदी कमतरता असते. अशा भागात सुद्धा या वनस्पती व्यवस्थितरित्या राहू शकतात. मग ह्या त्या वातावरणात राहण्यासाठी या वनस्पतींमध्ये काय काय बदल घडून आले किंवा काय काय अनुकूलन झालं ते आता आपल्याला समजून घ्यायचं. तर बघा मी तुमच्यासाठी एक कोरफड वनस्पती आणलेली. तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच जणांनी पाहिले असेल अनेकांनी आपल्या इकडे आपण कुंडीत देखील लावतो. तर हे कोरफड या कोरफडीचं हे खोड आहे बघा. बऱ्याच जणांना असं वाटतं की हे पान असतं कोरफडीचं पण तसं नाहीये. हे पान नसून हे काय कोरफड या वनस्पतीचं खोड आहे. मग ह्या खोडावर हे या ठिकाणी हे काटे दिसतात बघा. हे जे काटे आहेत हे काटे म्हणजेच या झाडाचे काय पानं आहेत. मग हेच या वनस्पतीमध्ये झालेलं अनुकूलन की ह्याच्या पानांचं रूपांतर हे कशात झालेलं आहे काट्यांमध्ये झालेलं आहे आणि जे खोड आहे ते पानासारखं हिरवं जाड आणि मांसल बनलेलं आहे. हे कशासाठी तर बघा पहिल्यांदा आपण पानाचा विचार करूया. पानांचं रूपांतर काट्यात झाल्यामुळे काय होतं तर तुम्हाला माहिती आहे वनस्पतीच्या पानांना बारीक बारीक छिद्र असतात सूक्ष्माशी छिद्र असतात त्या छिद्रांना पर्णरंध्र असं म्हणतात. या छिद्रातनं बाष्पाच्या वाटे बाष्पाच्या स्वरूपात पाणी बाहेर टाकत असतात वनस्पती. पण इथे मुळातच पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे किंवा पाण्याची कमतरता असल्यामुळं या ठिकाणी या वनस्पतींमध्ये पाणी कमी असल्यामुळं यांच्या शरीरातून कमीत कमी पाणी बाहेर पडावं यासाठी या पानांचं रूपांतर काट्यात झालेलं असतं. याच्यामुळे काय होतं या वनस्पतीतलं कमीत कमी पाणी बाहेर पडतं बाष्पाच्या स्वरूपात. आणि दुसरा त्याचं पाहिलं आपण खोड. तर या खोडाच्या बाबतीत मग दुसरं अनुकूलन काय झालेलं आहे तर याचं खोड हे हिरवं जाड आणि मांसल बनलेलं दिसतंय. हे कशामुळे झालंय तर आता इथे पानं नाहीयेत त्याच्यामुळं पानाचं जे काम आहे कुठलं प्रकाश संश्लेषणाचं प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये अन्न तयार करणं हे जे पानाचं काम आहे हे काम कोण करतं हे खोड करत असतं आणि त्यामुळे हे खोड हिरवंगार दिसतं आणि जे काही अन्न तयार होतं
अन्न आणि पाणी हे या खोडामध्ये साठवले जाते बघा अशा पद्धतीने आणि त्याच्यामुळे या झाडाची खोड अशी जाड आणि मांसल दिसतात। आता ह्याच्यासाठी एक छोटासा प्रयोग तुमच्या पुस्तकात दिलेला आहे, तुम्हाला सुद्धा तो घरी करून पाहता येईल। काय सांगितलं त्याने की दोन कुंड्या घ्यायच्या ज्याच्यामध्ये एकामध्ये अशी काटेरी वनस्पती असेल, निवडुंग असेल किंवा कोरफड असेल आणि एकामध्ये आपली नेहमीची जास्त भरपूर पानं असलेली एखादं रोपटं असेल आणि या दोन्ही रोपट्यांच्या एका फांदीला एक प्लॅस्टिकची पिशवी बांधून ठेवायची, एक 4 ते 5 तास ते उन्हामध्ये ठेवायचंय आणि नंतर आतमध्ये आणून निरीक्षण करायचंय त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये जमा झालेल्या पाण्याचं। तुम्हाला असं दिसून येईल की कोरफड किंवा निवडुंगासारख्या वनस्पतीच्या खोडाला बांधलेली जी पिशवी आहे त्याच्यामध्ये जमा झालेलं पाणी हे खूप कमी आहे, त्या पाण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे आणि इकडे आपल्या रेग्युलर भरपूर पानं असलेल्या वनस्पतीच्या फांदीला जर तुम्ही पिशवी बांधले त्याच्यामध्ये जास्त पाणी जमा झालेलं दिसतं। याचं कारण हेच मी आता सांगितलं की इकडे पानाचं रूपांतर काट्यात झालेलं असल्यामुळं कमीत कमी पाणी ह्याच्यातनं बाहेर पडतं आणि जेणेकरून वाळवंटी प्रदेशामध्ये जिथे पाण्याची कमतरता असते त्या ठिकाणी या वनस्पती सहजरित्या म्हणजे अगदी 4-4 दिवस जरी यांना पाणी नाही मिळालं तरी त्या व्यवस्थितरित्या जगू शकतात। अशा पद्धतीने यांच्या पानांमध्ये खोडांमध्ये हे अनुकूलन झालेलं, तसंच यांची जी मुळं असतात ती सुद्धा लांबवर गेलेली असतात म्हणजे मुळांची लांबी जास्त असते, कारण का तर पाण्याच्या शोधासाठी यांची मुळं ही अशी जमिनीत लांबवर पसरलेली दिसतात। तसंच यांच्या खोडांवर एक असा मेंजर पदार्थाचा देखील थर असतो ज्याच्यामुळे सुद्धा बाष्प बाहेर पडण्यासाठी रोखलं जातं आणि कमीत कमी पाणी बाहेर पडतं। अशा पद्धतीने या वाळवंटी प्रदेशातल्या वनस्पतींबद्दल अनुकूलन आपण पाहिलं। आता आपण पुढे जाऊया ते म्हणजे हिमाच्छादित प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन। हिमप्रदेशातील वनस्पती म्हणजे काय, हिम म्हणजे बर्फ, बर्फाळ प्रदेशामध्ये असणाऱ्या वनस्पती। बर्फाळ प्रदेश आपण तुम्ही प्रत्यक्ष काही जण गेले असेल काही जण नसेल गेले तरी देखील आपण चित्रपटांमधून वगैरे पाहतो काश्मीर हिमाचल प्रदेश यासारख्या ठिकाणची दृश्य आपण पाहिलेली असतात, भरपूर त्या ठिकाणी बर्फ पडत असतो आणि त्या ठिकाणी तरी देखील त्या बर्फामध्ये उंच उंच वृक्ष आपल्याला वाढलेले दिसतात। तर ह्या वृक्षांचं जर तुम्ही निरीक्षण केलं विद्यार्थ्यांना तर तुमच्या लक्षात आलं असेल ह्या वृक्षांचा आकार कसा असतो, बरोबर आहे, शंकूसारखा असा निमोळता आकार असतो आहे की नाही। पहा तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 3 वर त्याचं चित्र दिलेलं आहे, यासारखा शंकूसारखा आकार या वनस्पतींना असतो। मग याचा काय फायदा होतो बरं, अगदी बरोबर, ह्याच्यामुळे काय होतं तर ज्यावेळेस बर्फवृष्टी होते या प्रदेशामध्ये तर त्या झाडांवर हे बर्फ साचून राहत नाही, ते निसटून जातं, गरमळून जातं खाली आणि त्याच्यामुळे झाड कुजत नाहीत किंवा सडत नाही, ठीक आहे। आणखी याचं जे पानं आहे हे जो आकार निमळत आहे हे झालं याचं पहिलं अनुकूलन। दुसरं म्हणजे याच्या पानांच्या विषयी बघूया आपण, या झाडांची जी पानं आहेत तुम्ही बघा या ठिकाणी दिसत आहे, आपल्या इकडच्या सारखी पानं दिसत नाही, ती पानं कशी छोटी छोटी अतिशय टोकदार अशी सुईसारखी टोकदार अशी पानं असलेली वनस्पती आहे, म्हणूनच यांना सुची पर्णी वृक्ष असं म्हणतात। हे झालेलं हे काय पानांमध्ये झालेलं अनुकूलन, पानं ही टोकदार सोयीसारखी असतात, त्याचं कारण ते जसं आपण इकडे पाहिलं की कमीत कमी पाणी बाहेर पडावं कारण या ठिकाणी बर्फ असतो बऱ्याच दिवस आणि त्यामुळं या ठिकाणी व्यवस्थितरित्या वनस्पती जगण्यासाठी हे पानांमध्ये झालेलं अनुकूलन। त्याच्यानंतर ह्या झाडांची जर साल आपण पाहिली तर ती अतिशय टणक आणि जाड अशी असते, त्याचं कारण काय तर त्या ठिकाणी प्रचंड थंडी असते आणि या थंडीमध्ये देखील व्यवस्थितरित्या ही झाडं जगावीत यासाठी या झाडांची साल ही टणक आणि जाड असते, म्हणजे एक प्रकारे जणू काही ते निसर्गाने त्यांना दिलेलं स्वेटरच म्हणावं, ठीक आहे। आपण जसं थंडीमध्ये स्वेटर घालतो तसं ह्या झाडांना ते मिळालेलं स्वेटरच आहे। अशा पद्धतीने हे खोड पानं ह्याच्यामध्ये आणि झाडाच्या आकारामध्ये झालेलं हे काय
अनुकूलन की जेणेकरून या वनस्पती या बर्फाळ प्रदेशामध्ये व्यवस्थितरित्या राहू शकतात। त्यानंतर आता आपण पुढे बघूया जंगल प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन। जंगल प्रदेश आपण मोठमोठे जंगल पाहतो, या जंगलांमध्ये खूप सारे वृक्ष आपल्याला दिसतात, काही त्यामध्ये छोटे असतात, काही मोठे असतात, काही उंचाच्या उंच असतात। खूप सारे वृक्ष असल्यामुळे त्या ठिकाणी झाडांची खूप गर्दी झालेली असते आणि मग अशा गर्दीमुळे काय होतं, झाडांना जो मिळणारा सूर्यप्रकाश आहे तो पुरेसा मिळत नाही आणि यासाठी मग ही झाडं काय करतात तर उंचाच्या उंच वाढतात। बघा, तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की जंगलामध्ये वाढणारी झाडं आणि आपल्या इकडे वाढणारी झाडं याच्यामध्ये हा एक फरक निश्चित आपल्याला दिसून येतो की जंगलातली झाडं ही कशी उंच अशी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे त्या झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो। त्याचबरोबर या उंच झाडांवर काही वेली देखील वाढत जाताना दिसतात। बघा, आपल्याला मग वेली तुम्ही आपल्या इकडे देखील पाहिलं असेल, कृष्णकमळ बऱ्याच जणांच्या बागेमध्ये असतं, त्याच्यानंतर भोसाळ्याचं वेल तुम्ही पाहिला असेल। या वेलींच्या खोडांवर जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला एक स्प्रिंग सारखा भाग दिसेल। बघा, बऱ्याच जणांनी पाहिला असेल, हा जो स्प्रिंग सारखा भाग आहे त्याला आपण तणाव असं म्हणतो। मग हे तणाव म्हणजे सुद्धा काय, एक प्रकारचं अनुकूलनच आहे, खोडामध्ये झालेलं अनुकूलन। मग ह्या अनुकूलामुळे, या तणावांमुळे या वेलींना काय होतं, कसा उपयोग होतो, तर या वेली कुठल्या तरी आधाराला त्या तणावाच्या सहाय्याने धरून त्या वाढू शकतात। म्हणजे बघा, निसर्गानेच कशी त्यांच्यामध्ये सोय करून दिलेली आहे की जेणेकरून त्यांना देखील व्यवस्थित वाढता येईल, अशा पद्धतीने जंगल प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन आपण पाहिलं। आता आपण पुढच्या भागाकडे वळूया, गवताळ प्रदेशातील अनुकूलन। गवताळ प्रदेश म्हणजे ज्या ठिकाणी खूपच सगळीकडे गवत पसरलेलं असतं, गवतच गवत वाढलेलं असतं, असा हा गवताळ प्रदेश। याच्यात सुद्धा अनेक प्रकार आहेत, त्यामध्ये विषववृत्तीय प्रदेशामध्ये जे गवत आपण पाहतो ते अतिशय उंचच्या उंच असं वाढलेलं असतं, एका माणसाच्या उंची एवढं, त्याच्यापेक्षा मोठं, त्याच्या उंच असं हे गवत वाढलेलं असतं। आणि मग याचा फायदा काय होतो, तर दुहेरी फायदा होतो। एक म्हणजे ह्या गवताचं जे मूळ असतं ते आगंतुक प्रकारचं मूळ असतं की जे जमिनीला म्हणजे मातीला घट्ट धरून ठेवतं, आणि त्याचा फायदा काय होतो विद्यार्थ्यांनो, तर यामुळे जमिनीची म्हणजेच मातीची धूप कमी होते। म्हणजे काय, तर माती निष्ठून जात नाही, पाऊस जरी जोराचा आला तरी त्याच्यामुळं माती सुटून जात नाही आणि त्या जागेची माती ती आहे तिथेच राहते, म्हणजे जमिनीची धूप कमी होते। हा एक फायदा झाला। आणि दुसरा म्हणजे हे उंच असं गवतामुळे जे जंगली प्राणी असतात, वाघ, सिंह, हत्ती किंवा हरण यांना लपण्यासाठी त्या गवताचा उपयोग होत असतो। त्यानंतर जे थंड प्रदेश असतात त्या थंड प्रदेशामध्ये कमी उंचीचं गवत दिसून येतं, त्याच्यामध्ये मग सशासारखे प्राणी, हे छोटे प्राणी व्यवस्थितरित्या राहू शकतात। तसंच जे सपाट प्रदेश असतात, जे पठारी प्रदेश असतात, त्या ठिकाणी त्याही पेक्षा म्हणजे थंड प्रदेशापेक्षाही कमी उंचीचं गवत आपल्याला पाहायला मिळतं आणि खूप सारा मोठाच्या मोठा प्रदेश हा गवताने व्यापलेला असतो, त्याला आपण पूर्ण असं म्हणतो, आणि या पूर्णांचा उपयोग मग जनावरांना चरण्यासाठी होत असतो। अशा पद्धतीने गवताळ प्रदेशातील अनुकूलन आपण पाहिलं। आता याच्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 3 वर एक निरीक्षण करा आणि चर्चा करा म्हणून एक सदर दिलेलं आहे, तर तुम्ही बघा त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा वनस्पतींची नावं दिलेली आहेत, बटाटा, भुईमुख, सुरण, जलपर्णी, कोरफड, बाभूळ, गाजर, तर ह्या ज्या सगळ्या वनस्पती आहेत ह्याच्यामध्ये कुठल्या अवयवामध्ये अनुकूलन झालेलं आहे आणि कशासाठी झालेलं आहे याचं तुम्ही निरीक्षण करायचंय,
आणि तुमच्या चर्चांच्या बरोबर चर्चा करायची. एक उदाहरणासाठी मी सांगते फक्त, जर गाजर तुम्ही पाहिलं, गाजर मुळा तुम्हाला माहिती आहे, तर ह्या गाजर मध्ये त्याचा जे जो भाग आपण खातो तो भाग म्हणजे काय, त्या झाडाचं खोड आहे. ठीक आहे, तर ते खोडाचंच म्हणजे काय झालेलं आहे, तिथे अनुकूलन झालेलं आहे. कशासाठी त्याचा उपयोग होतो, अन्न साठवण्यासाठी. मग अशा पद्धतीने एक खोडामध्ये झालेलं अनुकूल. तसंच बटाटा हे सुद्धा खोडच आहे, ते सुद्धा खोडाचं झालेलं अनुकूलनच आहे. कशासाठी, तर अन्न साठवण्यासाठी. अशा पद्धतीने वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये वेगवेगळ्या अवयव, त्यांच्या अवयवामध्ये आणि त्यांच्या शरीररचनेमध्ये काही बदल झालेले आहेत, जेणेकरून त्या त्या वातावरणात त्या त्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेणं सोयीचं जातं आणि त्या व्यवस्थितरित्या जगू शकतात. आता आपण ह्या वनस्पतीच्या अनुकूलनातला शेवटचा मुद्दा पाहूया, अन्नग्रहणाच्या पद्धतीमुळे वनस्पतीत झालेले अनुकूलन. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्ही मागील वर्षी माहिती घेतली असेल की वनस्पतींमध्ये पोषण पद्धतीवरनं दोन प्रकार पडतात, एक म्हणजे स्वयंपोषी आणि दुसरे म्हणजे परपोषी. स्वयंपोषी म्हणजे काय, की ज्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात त्यांना म्हणतात स्वयंपोषी. आणि परपोषी म्हणजे ज्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, ज्या अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहतात त्यांना म्हणतात परपोषी. मग अशाच काही परपोषी वनस्पती आहेत, त्यातलं एक उदाहरण आपण बघूया. तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे त्याचं चित्र, अमरवेल नावाची वनस्पती, पान नंबर 4 वर 1.8, आकृती क्रमांक 1.8. तर ह्यामध्ये बघा, अमरवेल नावाची ही जी वनस्पती आहे, ही वनस्पती म्हणजे एक प्रकारे पिवळ्या रंगाचं असं जाळं दिसतं, बघा जाळ्यासारखी ती वनस्पती दिसते. जसं प्लॅन जाळं असतं बघा कोळ्यांचं, तसं हे एक पिवळ्या रंगाचं असं जाळं जाळं दिसतं. हे जाळं म्हणजेच अमरवेल नावाची वनस्पती. मग आता हे पिवळा रंग याचा अर्थ त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया काही होत नाही. मग ती त्याचं स्वतःचं अन्न कसं मिळवते, तर त्याच्यासाठी या वनस्पतीमध्ये देखील एक प्रकारचा बदल झालेला आहे, एक अनुकूलन झालेलं आहे ते त्याच्या मुळांमध्ये. काय हे अनुकूलन, तर या वनस्पतीला अतिशय बारीक छोटी छोटी अशी सूक्ष्म अशी मुळं फुटलेली आहेत, ज्यांना चूषक मुळं असं म्हणतात. मग चूषक मुळं हे या अमरवेल वनस्पतीमध्ये झालेलं अनुकूलन. मग काय फायदा होतो याचा, त्या चूषक मुळांमुळे ही जी अमरवेल वनस्पती आहे ती ज्या झाडावर वाढते त्या झाडाच्या खोडांमध्ये खोडांपर्यंत जाऊन पोहोचते आणि त्या मुळांवाटे त्या चूषक मुळांच्या द्वारे ती काय करते, त्या दुसऱ्या झाडातल्या अन्नाचं पाण्याचं शोषण करते आणि स्वतःचं व्यवस्थित जीवन जगते. अशा पद्धतीने चूषक मुळं हे अमरवेल मध्ये झालेलं अनुकूलन आहे. त्याच्यानंतर आपण बघा, पाव ब्रेड किंवा भाकरी जर खूप दिवस झाकून ठेवली आणि नंतर पाहिली तर त्याच्यावर काळे डाग म्हणजेच बुरशी दिसतो आपल्याला. ठीक आहे, काय आपल्या घरात त्याला बुरा लागला असं आपण म्हणतो. तर ही जी बुरशी आहे, ही बुरशी म्हणजे ही सुद्धा एक प्रकारचे सूक्ष्म वनस्पतीच आहे. तर ह्याला शास्त्रीय भाषेमध्ये कवक असं म्हणतात. मग हे जे कवक आहे हे सुद्धा एक कापसाच्या बारीक तंतूंसारखं दिसतं, बघा त्याचं जाळं जाळंसारखं दिसतं. तर याच्यामध्ये देखील हरित लवक नसल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया होत नाही, त्याच्यामुळे हे देखील स्वतःचं अन्न स्वतः करू शकत नाही. मग हे काय करतात, तर या ज्या पदार्थांवर हे वाढतात, मग पाव असेल, ब्रेड असेल, भाकरी असेल, म्हणजे यासारखी कर्व पिष्टमय पदार्थ यावर वाढतात, त्याच्यातलं जे पिष्टमय पदार्थ आहे, कार्बनयुक्त पदार्थ आहे, ते शोषून घेतात. आणि मग हे शोषून घेण्यासाठी त्यांच्यामध्ये काय असतं, तर तंतुमय मुळं आलेली असतात या झाडात. ते जे बारीक आपण धाग्या धाग्यांसारखे दिसतं ना, ते म्हणजे काय, तंतुमय मुळं आहेत. म्हणजे हे काय झालेलं आहे, एक प्रकारचं अनुकूलन झालेलं आहे, जेणेकरून ही सूक्ष्म जीव सुद्धा व्यवस्थितरित्या वाढू शकतो. त्यानंतर पुढे बघूया आपण, तुमच्या पुस्तकामध्ये 1.9 आकृती 1.9 मध्ये दाखवलेलं एक चित्र दिलेलं आहे, बघा एका वनस्पतीचं नाव आहे व्हीनस फ्लायट्रॅप. तर बघा, तुम्हाला माहिती विद्यार्थ्यांनो, वनस्पतींना जगण्यासाठी 3 मूलद्रव्यांची अतिशय आवश्यकता असते, ते म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम, NPK.
मग ही तीन मूलद्रव्य जर वनस्पती जमिनीमध्ये असतील तर त्या ठिकाणी होणाऱ्या वनस्पतींची वाढ व्यवस्थित होत असते. पण काही जमिनीच अशा असतात मुळात की त्यांच्यामध्ये नायट्रोजनची कमतरता असते. मग अशा ठिकाणी वाढणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या त्यांची नायट्रोजनची गरज कशी भागवतात, तर त्याच्यासाठी देखील निसर्गाने त्यांच्यामध्ये काही बदल घडवून आणलेले आहेत. बघा कसे, तर ह्या ज्या काही वनस्पती आहेत, व्हिनस फ्लायट्रॅप किंवा आणखी ड्रॉसेपा, त्याच्यानंतर घटपर्णी, ह्या ज्या वनस्पती आहेत यांची जी पानं किंवा फुलं जी असतात ती अतिशय आकर्षक असतात आणि आकर्षकपणामुळे कीटक त्यांच्याकडे आकर्षले जातात आणि कीटक त्या पानांवर किंवा फुलांवर बसले की ते आपोआप मिटून घेतात. त्याच्या पानांना असं काटेरी दिसतं बघा, या ठिकाणी करंजीसारखा आकार ह्या पानांचा दिसतो या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि त्यामुळे त्या काय करतात, कीटक बसला की ती पानं आपोआप अशी मिटली जातात आणि त्या कीटकांचं ते भक्षण करतात. म्हणून या वनस्पतींना कीटक भक्षी वनस्पती असं देखील म्हणतात. तुम्ही जर युट्यूब पाहिला, युट्यूबवर गेलात आणि त्या ठिकाणी कीटक भक्षी वनस्पती असं टाकलं तर तुम्हाला ह्या वनस्पतींचे व्हिडिओ देखील पाहता येतील. खूप सुंदर अनुभव तुम्हाला मिळेल. तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी युट्यूबवर पहा किंवा तुमच्या पुस्तकामध्ये त्यांनी एक वेबसाईटही दिलेली आहे, www.mbgnet.net. ह्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही या वनस्पतींचे व्हिडिओ पाहू शकता आणि त्याच्यामध्ये झालेलं अनुकूलन समजून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो अनुकूलन म्हणजेच निसर्गता त्या वनस्पतींमध्ये झालेले बदल हे आपण पाहिलं. आणि हे बदल कशासाठी झालेले, तर ज्या परिसरात त्या वनस्पती राहतात त्या परिसराशी जुळवून घेण्यासाठी, म्हणजेच त्या परिसरामध्ये आलेल्या अडचणींचा सामना करण्यासाठी त्यांच्यामध्ये हे बदल घडून आलेले की ज्याला आपण म्हटलंय अनुकूलन. तर आपण आज इथपर्यंत थांबूया. पुढच्या तासाला आपण पाहूया प्राण्यांमध्ये झालेलं अनुकूलन.